बेकायदा वाळूचा साठा केल्याप्रकरणी पोलीस नाईकवर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली कारवाई सोलापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत दरम्यान जिल्ह्यातील पंचवीस पोलीस ठाण्याअंतर्गत बुधवारी अवैध दारू विक्री व जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम करून तेरा लाख त्रेपन्न हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सातारा जिल्ह्यात डॅशिंग महिला पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर येथे पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंदे समूळ नष्ट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे बुधवारी दिनांक अठ्ठावीस रोजी जिल्ह्यातील पंचवीस पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाईची मोहीम पोलीस दलाकडून राबविण्यात आली